आपल्या देशाला नाव त्यांनी दिलं इंडिया. आणि आमची मुलं, आमचे बांधव, आमचे भाऊबंद सकाळी शाळेमध्ये गेल्यानंतर रोज प्रतिज्ञा म्हणतात, इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. ही प्रतिज्ञा आपण बदलली पाहिजे. आपण इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा प्रतिज्ञा म्हणत असताना आपण असंच म्हटलं पाहिजे, भारत इज माय कंट्री, ऑल भारतीयाज माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, असं आपण म्हटलं पाहिजे. भारत हे नाव फार विलक्षण आहे. भारत हे नाव ऋषीमुनींनी प्रस्थापित केलेलं नाव आहे. भारत या शब्दाच्या व्याख्येकडे जर आपण वळालो तर भा अधिक रथ अशा ह्या दोन शब्दापासून भारत शब्द तयार झालाय. त्यातल्या भा या शब्दाला तीन अर्थ आहेत. भा या शब्दाला पहिला अर्थ आहे भा म्हणजे भक्ती. भा या शब्दाला दुसरा अर्थ आहे भा म्हणजे ज्ञान. आणि भा या शब्दाला तिसरा अर्थ आहे भा म्हणजे तेज. आणि रथ म्हणजे रममान असणे. बघा काय अर्थ होते सुंदर. भा म्हणजे भक्ती, भा म्हणजे ज्ञान, आणि भा म्हणजे तेज, आणि रथ म्हणजे रममान असणे. ज्यांच्या अंतकरणामध्ये भक्ती आहे, ज्यांच्या बुद्धीमध्ये ज्ञान प्रगल्भ आहे, आणि ज्यांचं कार्य तेजस्वी आहे, अशा लोकांचा देश आणि केवळ तेजस्वी कार्यामध्ये रमलेल्या लोकांचा देश म्हणजे भारत देश आहे. काय विलक्षण अर्थ आहे हो भारत या देशाला. आपण थोडा विचार करूया, आपण थोडा हा देश समजून घेऊया की ज्यांची अंतकरण भक्तीनं ओथंबलेली आहेत, भक्तिमय अंतकरणानी, ज्ञानमय बुद्धीनी आणि तेजस्वी कार्यामध्ये सतत रमलेल्या लोकांचा देश म्हणजे भारत देश आहे. आणि त्या भारत देशामध्ये तुम्ही आम्ही राहतो, आपली फार मोठी जबाबदारी आहे आपल्यावर. हा देश साधारण नाही आहे. आमचे गुरुजी नेहमी आम्हाला म्हणतात की आपण खूप भाग्यवान आहोत की आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो, आणि याहून खूप भाग्यवान आहोत की आपण या भारत भूमीत जन्माला आलो, की जिथं प्रभू रामचंद्र पण म्हणतायत की जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपी घरी असी, की जननी जन्मभूमी स्वर्ग से महान आहे. ही आमची मातृभूमी कशी आहे की स्वर्गाहूनही महान आहे, अशा या भूमीत आपण जन्माला आलो. की जिथं पाय फिरले राम जानकीच, अशी पवित्र पावन भूमी, या भूमीत आपण जन्माला आलो. आणि याहून भाग्यवान की आपण ह्या संतांच्या, महंतांच्या, ऋषीमुनींच्या, महापुरुषांच्या आदर्शांवर चालणारे असे, ह्या आदर्शांवर चालणाऱ्या महापुरुषांचा मागोवा घेणारे असे म्हणून जन्माला आले आहोत. अशी ही पवित्र पावन भूमी भारत भूमी, या भारत भूमीला नमन आपण सातत्याने केलं पाहिजे. म्हणून या भूमीमध्ये बंगालमधल्या बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी वंदे मातरम लिहिलं, आणि या भूमीला एक अतिशय आगळं वेगळं नमन त्यांनी केलं. आज तेच वंदे मातरम आपलं राष्ट्रीय गीत आहे. ज्या वंदे मातरमच्या घोषणेनं, ज्या वंदे मातरमच्या घोषवाक्यांनी ब्रिटिशांचे चापकाचे फटके आपल्या क्रांतिकारकांच्या अंगावर पडत होते, आणि तरीही अंगाचा थरकाप न उडता, तरीही न डगमगता पुन्हा पुन्हा वंदे मातरम अशीच घोषवाक्य बाहेर पडत होती. अगदी मार खात असताना, बर्फाच्या लादीवर झोपवलेला असताना, अंगावर चटणी मीठ चोळलेला असताना, अंगावर चापकाचे फटके देत असताना, आठ तास हात पाय बांधून टांगलेला असताना, आणि इतकंच काय वधस्तंभावर जाताना सुद्धा हसत हसत तोंडातून जो मंत्र बाहेर पडत होता तो आहे वंदे मातरम. अशा ह्या पवित्र पावन भूमीत आपण जन्माला आलेलो आहोत. आणि म्हणून भारत ह्या देशाकडे वळत असताना भारताची जी काही अभिन्न अंग आहेत त्या अंगांकडे पण आपण बघितलं पाहिजे. ज्ञान हे भारताचं अभिन्न अंग आहे, भक्ती हे भारताचं अभिन्न अंग आहे, आणि तेजस्विता हेही भारताचं अभिन्न अंग आहे. आणि आपल्या कर्तृत्वामध्ये पुरुषार्थ असला पाहिजे. यासाठी या भूमीमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक माणसांचं आद्य कर्तव्य सांगण्याचं काम हे आपली शास्त्र करत आहेत. आणि ह्या शास्त्रांची सुरुवात वेदांपासून झाली. वेदांमध्ये चार मुख्य वेद आहेत, आणि त्या चारही वेदांचे चार उपवेद आहेत. त्यातला पहिला वेद आहे ऋग्वेद, दुसरा आहे अथर्ववेद, तिसरा आहे सामवेद, आणि चौथा आहे यजुर्वेद. या चारही वेदांचे चार उपवेद आहेत. त्यातल्या ऋग्वेदाचा उपवेद आहे आयुर्वेद, त्यातल्या यजुर्वेदाचा, अथर्ववेदाचा उपवेद आहे शिल्पशास्त्र, ज्यामध्ये आपल्या स्वतःच्या कुटुंबापासून, स्वतःच्या घरापासून ते संबंध नगर रचना आपण कशी केली पाहिजे, त्यामधलं बांधकाम शास्त्र, त्यामधलं मूर्तीशास्त्र, मंदिर शास्त्र, चित्रकला आणि पेंटिंग, हा सगळा विषय, मूर्तिकला, शिल्पकला, हा सगळा विषय त्या शिल्पशास्त्रामध्ये आलेला आहे. त्यानंतर आपला तिसरा वेद आहे सामवेद. या सामवेदाचा उपवेद आहे गांधर्व वेद, ज्यामध्ये गायन आहे, वादन आहे, संगीत आहे, नाट्य आहे, नृत्य आहे,
ह्या सगळ्या विषयाचा अभ्यास ह्या गांधर्व वेदामध्ये आलेला आहे. आणि आपला चौथा वेद आहे यजुर्वेद, जो वेदांमध्ये सर्वात प्रिय असा वेद भगवंतांनाही आहे असा तो यजुर्वेद. त्या यजुर्वेदाचा उपवेद आहे धनुर्वेद. काय आहे धनुर्वेद? तर धनुर्वेद हा शब्द ऐकल्यानंतर कदाचित आपल्याला असं वाटेल काहीतरी धनुर्विद्या ह्या विषयावरचं काहीतरी त्याच्यामध्ये ज्ञान किंवा अभ्यास असेल, तर इथे धनुर्विद्या हा शब्द नाही, धनुर्वेद हा शब्द आहे. वेद म्हणजे जाणणे, विद या धातूपासून तयार झालेला हा शब्द वेद, याचा अर्थ आहे जाणणे. कशाविषयी जाणायचं आहे? तर धनुर्वेदा धनुर्विषयी जाणायचं आहे, धनुर्वेदाविषयी जाणायचं आहे. धनुर्वेद हा संबंध युद्धशास्त्रासाठी वाहिलेला ग्रंथ आहे, की अगदी मातीतल्या व्यायामापासून ते कुस्ती, मल्लविद्या मल्लविद्यापासून, शस्त्रविद्या शस्त्रविद्यांपासून, अस्त्रविद्या मंत्रविद्या, इथपर्यंत असलेल्या सगळ्या विषयांचा उहापोह, इथपर्यंत असलेल्या सगळ्या विषयांचा अभ्यास या धनुर्वेदामध्ये आलेला आहे. महर्षी वशिष्ठ, महर्षी विश्वामित्र, त्याचबरोबर जमदग्नी परशुराम, त्याचबरोबर गुरु द्रोणाचार्य, त्याचबरोबर भीष्म, त्याचबरोबर अगदी पुढे जाऊन आर्य चाणक्य, ते तिथपासून शिवरायांच्यापर्यंत हा सगळा प्रवास आहे धनुर्वेदाचा. इतकं प्राचीन असं हे युद्धशास्त्रावरचं विवेचन लिखित स्वरूपात संदर्भासहित आपल्याकडे उपलब्ध आहे, आणि ते वेद काळापासून आहे. किती खोल विचार मांडला याच्यामध्ये. व्यायाम हा अतिशय महत्वाचा विषय आहे. व्यायाम ह्या विषयावर आपल्या महाराष्ट्रातले संत तुकडोजी महाराज यांनी अतिशय सुंदर असं विवेचन केलेलं आहे. त्यातल्या काही ओव्या मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे, तुम्ही ते अतिशय शांतपणे लक्ष देऊन त्याच्या शब्दाकडे लक्ष देऊन ऐका. आपल्याला कळेल की आपल्या संतांनी व्यायाम ह्या विषयाला किती महत्व दिले. संत तुकडोजी महाराज की ज्यांनी ग्रामगीता लिहिली, सबंध गाव, आदर्श गाव कसा असावं, त्या गावाच्या व्यवस्था कशा असाव्यात, त्या गावाच्या रचना कशा असाव्यात, त्या गावामध्ये काय काय असावं, गावाच्या स्वच्छतेपासून गावातल्या कुटुंबापासून ते मंदिरापर्यंत अशा सगळ्या व्यवस्था गावातल्या कशा असाव्यात, त्या संदर्भातलं सगळं मार्गदर्शन संत तुकडोजी महाराजांनी या ग्रामगीतेमध्ये दिलेलं आहे. त्या ग्रामगीतेमध्ये संत तुकडोजी महाराज असं म्हणतात, विद्या अंगी व्हावा विनय, विद्या करी स्वतंत्र निर्भय, शिक्षणाने वाढावा निश्चय, जीवन जय करावया. काय म्हणतात बघा, विद्या अंगी व्हावा विनय, विद्या करी स्वतंत्र निर्भय. विद्या ही स्वतंत्र करते, निर्भय करते. म्हणून वेदांमध्ये विद्येविषयी व्याख्या अशी केलेली सा विद्या या विमुक्त आहे, जी आपल्याला मुक्त करते आपल्या सगळ्या षडरिपूंपासून, आपल्या अवगुणांपासून, आपल्या आपल्यामध्ये असलेले चित्रविचित्र बंधनांपासून जी आपल्याला मुक्त करते आणि स्वतंत्र करते, तिलाच विद्या म्हटले, त्याला शिक्षण म्हटले. विद्या करी स्वतंत्र निर्भय, शिक्षणाने वाढावा निश्चय, जीवन जय करावा. शिक्षणाने आपला निश्चय वाढला पाहिजे, आपला संकल्प वाढला पाहिजे, आणि ज्यामधून आपल्या आपल्या जीवनामध्ये जय अवश्य आपल्याला मिळेल. पुढे ते म्हणतायत, याचसाठी शिक्षण घेणे की जीवन जगता यावे सुंदरपणे. शिक्षण कशासाठी घ्यायचं आहे? तर आपलं जीवन आपल्याला सुंदरपणे जगता आलं पाहिजे यासाठी घ्यायचं आहे. याचसाठी शिक्षण घेणे की जीवन जगता यावे सुंदरपणे, दुबळेपण घेतले आंदणे, शिक्षण त्यासी म्हणू नये. की ज्यांनी दुबळेपण अंगीकारलेलं आहे त्याला शिक्षण म्हणता येत नाही असं संत तुकडोजी महाराज म्हणतात. आणि पुढे जाऊन ते असं म्हणतायत, हे बोलत असताना आजच्या सुद्धा 21व्या शतकामधल्या तरुणांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आज आपल्या तरुणांची काय अवस्था आहे, आज आपल्या देशवासियांची काय अवस्था आहे, याचं किती वर्षापूर्वी लिहिलेली ही ग्रामगीता आहे. आजही ते आपल्या 21व्या शतकामध्ये आजही तशीच तंतोतंत खरी वाटावी, नव्हे तर ती लागू पडावी, नव्हे तर ती आचरणात आणावी अशीच आहे. काय म्हणतायत बघा पुढे संत तुकडोजी महाराज, गावावर आली गुंडांची धाड, विद्यार्थी दारे लावी ती धडाधड. आजही आपल्या गावावर काही गुंडांची धाड पडली तर दुर्दैवाने आजचे हे दुबळे विद्यार्थी आपले घरांचे दार बंद करून टाकतात. गावावर आली गुंडांची धाड, विद्यार्थी दारे लावी ती धडाधड, वाड वडिलांच्या अब्रूची धिंड. काय शिक्षण कामाचे, कि जिथे आपल्या वाड वडिलांची, आपल्या माय भगिनीची अब्रूंची धिंड काढली जाते, त्यांची अब्रू लुटली जाते, आणि आपण काहीही करत नाही, आपण दारे लावून गप्प बसतो. संत तुकडोजी महाराज म्हणतात, इथं शिक्षण काही कामाचं नाहीये. काय शिक्षण कामाचे असा प्रश्न विचारतायत ते आपल्याला. पुढे जाऊन ते असं म्हणतायत की म्हणोनी, ह्याला काय उत्तर आहे, ते उत्तर देताना आपल्याला संदेश देताना असं संत तुकडोजी महाराज म्हणतायत की म्हणोनी पाहिजे तर बलवान मुले, कुस्ती मल्ल खांब खेळणारे भले,
धडाडीने प्रतिकारार्थ धजले तरीच शिक्षण उपयोगी. शिक्षण कुठलं उपयोगी आहे की म्हणून पाहिजे ते बलवान मुले. शिक्षण असं पाहिजे की जिथं बलवान मुलं तयार होतील आणि या शिक्षणाचं सुद्धा संरक्षण करण्यासाठी या बलवान मुलांची आवश्यकता आहे. कुस्ती मल्लखांब खेळणारे भले की जे कुस्ती खेळतील, लाल मातीच्या आखाड्यात उतरतील, मलखांब खेळतील, अशी खेळणारी मुलं आज आपल्याला हवेत. धडाडीने प्रतिकारार्थ धजले की जे धडाडीनं कुठल्याही अन्यायाच्या विरुद्ध प्रतिकारासाठी जे उठतात, त्याच्यासाठी लढतात, अशी मुलं आपल्याला हवी आहेत. असंच शिक्षण आपल्या कामाचं आहे असं संत तुकडोजी महाराज म्हणतात. आणि म्हणून पुढे जाऊन ते असं म्हणतायत की ऋषीकालीन ऐसी प्रथा, शिक्षणात होती जीवन संता, याकरिता आश्रम व्यवस्था, आश्रमांची व्यवस्था होती पूर्वी. ऋषी मुनींच्या काळामध्ये ही व्यवस्था कशी होती की आश्रमामध्ये हे सर्व शिक्षण दिलं जात होतं असं संत तुकडोजी महाराज म्हणतायत. आणि पुढे जाऊन ते असं म्हणतायत की ऋषीकालीन ऐसी प्रथा, शिक्षणात होती जीवन संता, याकरिता आश्रमांची व्यवस्था होती पूर्वी. धनुर्विद्या, मल्लविद्या, आयुर्वेद आणि शस्त्रास्त्र विद्या, उत्तमोत्तम 14 विद्या शिकवित होते आचार्य. चित्रकला, चर्मकला, रांगोळी यांचीही उत्तम कला, बुरुड काम, कुंभार कामादी सकला 64 कला नानापरी. संगीतशास्त्र, स्वयंपाकशास्त्र, गृहस्थापनेचे सुंदर तंत्र, अश्वपरीक्षा, रत्नपरीक्षा समग्र, जीवनविद्या शिक्षणी. ऐसी प्रथा पूर्वी होती, आता उच्च ज्ञान घेऊन येती, परी गावाची न सुधरावे शेती, गावाच्या उपलब्ध संसाधनानी. काय म्हणतायत बघा संत तुकडोजी महाराज, ही धनुर्विद्या, मल्लविद्या, आयुर्वेद आणि शस्त्रास्त्र विद्या, उत्तमोत्तम 14 विद्या आपल्या भूमीमध्ये ऋषी म्हणून